नमस्कार. अचळ बघायचं येतं नवी गणित भाग एक, त्याच्यामध्ये सराव संच 3.6 मधला प्रश्न क्रमांक 2. खालील बहुपदींचे अवयव काढा. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आपल्याला 2 बघायचा आहे. 5x² - 5x - 2 = 25 - 24. ओके, तर मागच्या वेळेमध्ये आपण पहिला प्रश्न बघितलेला आहे, हा बघा. आता आपल्याला आजच्या वेळेत दुसरा प्रश्न बघायचा आहे, तर तो लिहून घेऊया. 1 - 5² - 5x - 25 - 24. ओके, तर या बहुपदीचे आपल्याला अवयव काढायचे आहेत. सर्वप्रथम आपण कसे काढणार, याच पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत. 1 - 5² आपण जसं तसं लिहिलं वजा. आता याच्यामध्ये कॉमन का दिसतं आहे, हे बघा, 5. 5 आपण बाहेर काढूया, 1 राहिला आतमध्ये, -5. ओके, आता 1 - 5 आलं इकडे. 1 - 5 येण्यासाठी आपण असं केलं आहे. ओके, व्हेरीफाय करून बघूया जरा बरोबर येतं का. 5 × x - 5x - 5 × 5 = 25. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला 1 - 5 आपण एम मानू. ओके, एम मानल्यानंतर काय होणार आहे, बघा, एमचा वर्ग ह्या 1 - 5 मानतं, म्हणजे एमचा वर्ग वजा 5 इथं एम -24. ओके, आता ही बहुपदी आपल्याला व्यवस्थित मिळालेली आहे. आता आपण याचे अवयव काढूया. तर अवयव कसे काढणार, गुणाकार -24 आला पाहिजे, हे बघा, आणि बेरीज किती आली पाहिजे, -5. ओके, तर गुणाकार -24 आणि बेरीज -5, म्हणजे 8 + 24 होत आहे. तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्या, लहान संख्येला अधिक चिन्ह, कारण -8 + 3 - 5 - 8 × 3 - 24. ओके, आता इथे लिहूया एम वर्ग -8m + 3m - 24. ओके, हे 24 जसे तसे लिहिले, एम वर्ग जसे तसे लिहिले आणि -5 अशी फोड केली की ही बघा. त्याच्यानंतर या दोघांमध्ये कॉमन काढायचं आहे, एम कंसा काय शिल्लक राहिलं कंसामध्ये, m - 8, m × m, m² - 8 - 8m. इथे +3 कॉमन येईल, m - 8, 3 × m, 3m, 8 × 3 = 24. m - 8 आपण एकदा लिहिलं आणि बाहेर काय, m + 3 आणि m - 8. ओके, आता हे अवयव पडलेत. आता एमची किंमत आपण जी मगास आपण मानलं होतं 1 - 5, ते आपण परत घालूया, 1 - 5 - 8, दुसऱ्या कंसामध्ये 1 - 5 + 3. ओके, तर इथे लिहूया आपण काय केलं आहे, ते m = 1 - 5 ठेवून. ओके, आता इथे बघूया, -5 - 8 चिन्ह समान बेरीज होणार आणि वजा चिन्ह येईल. ओके, 8 + 5 = 13 होतात. त्याच्यानंतर -5 + 3 - 2 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. 1 - 13, 1 - 2 या बहुपदीचे अवयव आहेत. आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.